बातमी आहे रायगडमधून. रायगडच्या महाड जवळ खासगी बसला भीषण आग लागली. बसमधील सर्व सामान जळून खाक झालंय, तर लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने 19 प्रवासी बचावले आहेत. रायगडच्या महाड जवळ खासगी बसला भीषण आग लागली. मध्यरात्री जवळपास 2:15 सुमारास ही आग लागली. मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या आयन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे बसमधील 19 प्रवासी, 2 ड्रायव्हर आणि 1 क्लिनरचा जीव वाचलाय. सर्वजण गाढ झोपेत असताना टायरने अचानक पेट घेतला. पुढील काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेलेली पाहायला मिळाली. महाडजवळ खासगी बसला भीषण आग लागली आहे. बसमधील सर्व सामान जळून खाक झाले. लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने 19 प्रवासी बचावले आहेत. मध्यरात्री जवळपास 2:15 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मुंबई येथे शिक्षण घेणाऱ्या आयन भाटकर या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवासी, 2 ड्रायव्हर आणि 1 क्लिनरचा जीव वाचलाय. सर्वजण गाढ झोपेत असताना टायरने अचानक पेट घेतला. पुढील काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. सुदैवाने 19 प्रवासी बचावले आहेत. अचानक या बसला आग लागली. आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेत. अजेश, काय अधिकची माहिती? निलम, ही घटना जी आहे ती रात्री मध्यरात्री झालेली ही घटना आहे. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला महाडच्या सावित्री पुलावर टायरने अचानक पेट घेतल्याने ही बस जी आहे ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बस मधला प्रवासी जे होते ते 19 जण हे सुखरूप या ठिकाणी वाचले आहेत. कारण ही मध्यरात्रीची घटना असल्याने प्रवास करणारे सर्वच प्रवासी हे गाढ झोपलेले होते. मात्र बसने अचानक पेट घेतल्याने सर्वच जण जे आहेत ते भयभीत झाले होते. मात्र सुदैवाने या 19 जण बचावले आहेत. नीलम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.